खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली. या धमकीनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी आल्यानंतर संजय राऊत यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं. सरकारला कळून फायदा नाही, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. आगामी काळात शिंदे गटातील 40 आमदारांपैकी 28 जण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले. काल दुपारी उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. चांगल्या उमेदवारी येतील तेव्हा काँग्रेसच्या महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देईल याबाबत मला शंका नाही असं मत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असा डायलॉग गुलाबराव पाटील यांनी मारला सोशल मीडियात. गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य चांगलं चर्चेत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या संदर्भात केंद्र सरकारने केलेली कारवाई पाहताही सुडबुद्धीपेक्षाही भयानक कारवाई आहे असं मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मी नरेश मस्के यांना कधी भेटलो नाही, ते दादांवर आवाडांवर बोलले. मी साधा कार्यकर्ता आहे, परंतु त्यांना एकच सांगतो, क्रिकेट आणि पवार त्यांना कधीही कळणार नाही असं म्हणत रोहित पवारांनी मस्के यांना प्रत्युत्तर दिले. हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिमांना एक न्याय या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मत व्यक्त केले. अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ होणार आहे. आता लिटरमध्ये 2 रुपये महागणार असून आजवर 9 दर चालू होणार आहेत, त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्विक हिरे यांना मोठा धक्का बसलाय. मालेगावमधील वेगवेगळ्या 2 पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. त्यांच्यासह 32 जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बीडच्या धारूर तालुक्यातील असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासून ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू आहे. या कारखान्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. संयोगिता राजे यांना वेदक पद्धतीने मंत्रोच्चार करू दिले नाहीत, त्या महंतांना 24 तासाच्या आत अटक करा, अन्यथा बहुजन समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही मिटकरींनी दिलाय. गुजरातच्या चेन्नई विरुद्ध विजय ऋतुराज गायकवाडची 92 धावांची खेळी व्यर्थ. गुजरातचा 5 गडी राखून दणदणीत विजय. रशीद खान ठरला सामनावीर. आज आयपीएलचे 2 सामने असतील. पहिला सामना हा पंजाब विरुद्ध कोलकाता व दुसरा सामना हा संध्याकाळी लखनौ विरुद्ध दिल्ली असा असेल.